नमस्कार भाषिक खेळ भाग दोनमध्ये आपले स्वागत आहे अजूनही तुम्ही भाषिक खेळ भाग एक बघितला नसेल तर लवकर बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे चला तर मग भाषिक खेळ भाग दोन सुरू करूया छोट्या दोस्तांनो मराठी आपली मातृभाषा आहे या मातृभाषेवर आपण मनापासून प्रेम करतो शाळेत जाण्यापूर्वीपासून मातृभाषा आपण शिकत असतो पण आजपर्यंत मराठीतील किती शब्द आपल्या कानावरून गेले मराठीतील शब्दसंख्येच्या तुलनेत अगदी फारच कमी म्हणूनच आपला शब्दसाठा वाढावा यासाठी हा भाषिक खेळ आहे खेळ म्हटले की नियम हे आलेच त्यामुळे आजचा पहिला नियम आहे की या भाषिक खेळातील सोबतच्या आकृतीमध्ये चौकटीत आपल्याला एक अक्षर लिहायचे आहे आणि दुसरा नियम जे अक्षर आपण लिहिणार आहोत त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे चला तर मग सुरू करूया सोबतच्या so, आकृतीमध्ये आपल्याला मध्यभागी एक गोल दिसत आहे त्याच्या पुढे दोन गोल आहेत दुसऱ्या गोलात अक्षरे आहेत व पहिला गोल रिकामा आहे आपल्याला आता या गोलात एक अक्षर लिहून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे शब्द लिहिण्यापूर्वी तुम्हाला पाच सेकंदाचा वेळ असेल त्याच्यानंतर उत्तर तुमच्यासमोर येईल आता आपण पहिल्या गोलाकडे येऊया पहिल्या गोलामध्ये कोणते अक्षर लिहावे म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार होईल त्याचा विचार आपण पाच सेकंद करणार आहोत आपण त्यामध्ये कु हे अक्षर लिहू म्हणजे शब्द तयार होईल अंकुर अंकुर म्हणजे मोड बीला अंकुर फुटताना आपण पाहिले आहे आता दुसरा गोल आपण विचार करा या गोलात कोणते अक्षर लिहावे म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार होईल आपण या गोलात बा हे अक्षर लिहू काय शब्द तयार होईल पहा अंबारी अंबारी म्हणजे हत्तीच्या पाठीवरचा आच्छादिलेला शुभीवंत हौद आता तिसरा शब्द माझ्याबरोबर तुम्हीही विचार करतच असाल आपण या गोलात कोणते अक्षर लिहावे बरं आपण या ठिकाणी दहा हे अक्षर लिहू म्हणजे शब्द तयार होईल अंधार अंधार म्हणजे काळोख आता चौथा शब्द आता तुम्हाला कल्पना आली असेलच त्यामुळे कदाचित माझ्या आधीही तुमचं उत्तर तयार असेल या गोलात आपण ब हे अक्षर लिहू म्हणजे शब्द तयार होईल अंबर अंबर म्हणजे आकाश दुसरा अर्थ आहे वस्त्र किंवा एक सुगंधी द्रव्य आता पाचव्या गोलाकडे आपण वळू या गोलात आपण बू हे अक्षर लिहू कसा शब्द तयार होईल पहा अंबुज अंबुज म्हणजे कमळ पाण्यात जन्मलेले आता सहावा शब्द या गोलात आपण ग हे अक्षर लिहू म्हणजे अंगण असा शब्द तयार होईल अंगण म्हणजे घरापुढची मोकळी जागा आणि दुसरा अर्थ आहे रंगण भूमी किंवा क्षेत्र आता सातवा शब्द या गोलात आपण द हे अक्षर लिहू म्हणजे अंदन असा शब्द तयार होईल अंदन याचा अर्थ आहे कन्येच्या विवाहाच्या वेळी तिला किंवा जावयाला दिलेली देणगी पूर्वी हा शब्द सर्रास वापरला जायचा आता फक्त खेडेगावातच हा शब्द वापरत आहे आता शेवटचा आणि आठवा शब्द या गोलात आपण घो गो हे अक्षर लिहू म्हणजे शब्द तयार होईल अंघोळ अंघोळ म्हणजे स्नान किंवा अंगधुने बाळानो बोलीभाषेत बोलताना बऱ्याचदा आपण अंघोळच्या ठिकाणी अंघोळ असा वापर करतो अ वरती अनुस्वार आहे त्या ठिकाणी आपण आ लिहून त्याच्यावरती अनुस्वार लिहितो तर लिहिताना आणि बोलताना अंघोळ या शब्दाऐवजी अंघोळ असाच उच्चार आपण करावा किंवा लिहावा पहिला शब्दखेळ आपला झाला आता तुम्ही घरी सराव करावा म्हणून असाच दुसरा भाषिक खेळ तुमच्यासमोर ठेवला आहे सरावासाठी दिलेला भाग आपण पूर्ण करायचा आहे पहिल्या भागामध्ये आपण जसे शब्द तयार केले अगदी तसेच शब्द रिकाम्या गोलात अक्षर लिहून आपल्याला करायचे आहेत चला तर मग अर्थपूर्ण शब्द बनवू आणि आपले भाषाज्ञान शब्दसाठा वाढवू आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद